31 मार्च मेरेन वास्को वर्णापुरीच्या फोर लेन हायवे कुशीची अतिक्रमण आणि गोरवांच्या गोठ्याक काढचे म्हणून नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी शिटकावणी दिल्या. परत परत हायवे कुशीक अतिक्रमण करून गोठे उभारतल्यांचेर खर कारवाय करपाचे हायवे ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी थारायला. हालीच ऑथॉरिटीन वर्णापुरी लागसारचे गोठे काढपाक लायले. ह्या फुडें थंय परत गोठे दिसल्यार गोरवाकारांक भितर उडयतले म्हणून हायवे ऑथॉरिटीन शिटकावणी दिल्या. दे आर प्लेइंग विथ द लाईव्स ऑफ ऑल द citizens of India who are law abiding. I have broken it 4 times. We have given an order for fencing. They were interfering with the fencing contractor, not allowing him to do work. So using the powers vested in me, I ordered their clearance. I requisitioned the police. Government of Goa has given me this vehicle pause, which they have got a tie up to seize the vehicle. So today when they had come, some of them interfered, they saw the vehicle and they took the cattle and they ran away. Henceforth now I will put this place under police guard. I have cleared them off and I will fence the area. And if anybody interferes with the fencing or something, very stringent acts under the National Highway Administration which will be invoked, under which they are liable to 5 years rigorous imprisonment. So there are some more elements, we shall go ahead, but these are the ones who are repeatedly coming. So by 31st of May you will not see anything there fully. आता पळोवया अंतरज भालातल्यो काय खबरो. फोंड्या विठोबा मारुती देवस्थान 10 जण समाज आणि गोय कला संस्कृती खात्यान मेळून केल्लो जागर शेनवारा सोपलो. जागोराक लागून कला आणि संस्कृतीची राखण जाता, तातूंतल्यान सामाजिक जागृताय जाता. हो उत्सव तिगोवन दवरचो म्हूण उलोवप्यांनी उलो मारलो. आणि म्हणून ईश्वर आम्ही विसरपास जायना. खंयच्यान येयले आम्ही, कोण असले आमचे पूर्वज. जागरांनी कितें केले, जागोर म्हणजे टायम पास नसलो. एक फकत रात पासार करपाचे जागोर हे साधन नसले. जागोर म्हणल्यार आख्या गावान प्रत्येक घरान खंय खंय कितें घडटा, खंय खंय वायट घडटा आणि खंय खंय बरें घडटा. बरें घडटा तेजी तोखणाय आणि वायट घडटा तेजेर बडी, हेजे खातीर हो जागोर आहा. शिकयता आमकां जेन्ना तो घोव येवन सांगता की बुडकुल्ल्यान आत घालून खाता शितू, आवय जेका शिकोना मिसता कोजली रितू. म्हणून ते पुलीस असू, ते हवालदार असू, जे सगळे आमच्या राज्य व्यवस्थेचे शासन व्यवस्थेचे भाग आहात, ते सुद्धा कसे कसे चुकता, ते सुद्धा लोकांक कसे नाटता पिटता, हेचे सगळे दर्शन हे जागरातल्यान जाता. पुण्याचे नाथ ब्रह्मान घेतिल्ल्या मास्टर दिनानाथ मंगेशकर महोत्सवाचे उक्तावण शेनवारा झाले. मुख्यमंत्री पार्सेकर उसरा आयल्यान आमदार विष्णूच्या हातान महोत्सवाचे उक्तावण झाले. की या कला सन्मानासाठी कलाकारांनी अर्ज भरून दिला पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी, त्या अर्जामध्ये जरा सगळं काही लिहून दिलं पाहिजे, मग त्याचा नाव पत्ता आणि विशेष म्हणजे धर्म आणि जात. मी एकदा विचारलं की कलाकाराला जात लागते का, की कलाकाराचं कलाकार असणं हेच महत्वाचं आहे. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, याच्याशी कुणाला काय करायचं. भीमसेन जोशींचा आवाज आणि बडे गुलाम अली खानचा आवाज यामध्ये हिंदू आवाज आणि मुसलमान आवाज असं काही आहे का. मग हे कशाला लावतो आपण. निदान कलेच्या क्षेत्रातून तरी या काही गोष्टी काढून टाका. त्यानंतरची एक गोष्ट अशी की कलाकाराला हे मानधन घेण्यासाठी आपण जिवंत असल्याचा दाखला सादर करावा लागतो. कलाकाराचा याहून दुसरा मोठा अपमान मला वाटतं कुठलाही नाही. तुम्हाला कलाकार जिवंत आहे की नाही हे शासनाला कळलं पाहिजे. माझ्या शुभेच्छा गोमंतकाचे हे थोर सुपुत्र ज्यांनी भारतीय संगीत, भारतीय संगीतासोबत नाट्य क्षेत्र, नृत्य क्षेत्र कमालीचं योगदान दिलं. कार्यशताब्दीच्या निमित्तानं ह्या कार्यक्रमाचं आयोजन झालंय. आयोजकांना शुभेच्छा. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. वर्ल्ड कपात टीम इंडियान दक्षिण आफ्रिकेचो कुणो काढलो. धोनीच्या टिमीचे 308 रनांचे अर्धे टार्गेट काढटा म्हणल्यार दक्षिण आफ्रिकेक खरस मारली. 177 रनांचेर सगळी टीम गडगडली. ते पयली शिखर धवन, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या नेटार टीम इंडियान 300 आकडो पार केलो. धवनान 137 आणि रहाणेचे 60 बॉलांक 79 या जैतात मोलाचे. धवन मॅन ऑफ द मॅच. भारतान पहिलेच फाट वर्ल्ड कपात दक्षिण आफ्रिकेक मारल्या. Oh,
great one day wins that you'll see simply because it came with such intensity and such a huge margin against a team that was considered one of the favorites. It was a wonderful evening at the Melbourne Cricket Ground. इतल्याने खबराचित्र हंगत सप्ता नमस्कार. तुम्ही पळितात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.